चूरी ने तो बाजी शिरतोस ना अशी मग आता तुझ्या लाडक्या दादा आणि वहिनीला तू तुझ्या घरात आसरा दिलास म्हणून ह्याच सुरूने तुझी पोट छाट की चांबरे सोडली. बोल मटकन. माफ कर वहिनी, पण दादा आणि वहिनींनी या घरासाठी लय केलं आहे आणि आमचं लय उपकार आहेत. आता ते परेशानीत आहे म्हटल्यावर त्यांना मदत करायला पाहिजे म्हणून मी त्यासनी माझ्या घरी घेऊन गेलो. घरची माणसं होती आता नाही. कळलं ना तुला राहायचंय ना या घरात की लात मारून बाहेर काढू मी तुला. बोल पटकन. असं अजिबात करू नको. काय कोण आहेस तू आणि अशी डायरेक्ट घरात कशी काय आलीस? समीच निक 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 निक. वहिनी वहिनी माझी बायको आहे सगुणा. सगुणे तू हित कशा पाहिजे आली का? तुमच्या दादानी वहिनींची तक्रार करायला आली आहे वहिनी साहेबांकडे. अहो ते लोक आल्यापासून आमचा किराणा बसा बसा संपायला लागलाय. सगुणे तोंडाला येईल ते बोलू नको. घरी जा बघू. मी का घरी जाऊ? आणि मी तुमच्याशी बोलते वय. मी तर वहिनी साहेबांशी बोलायला आले. सगुणे म्हणलं मी आहे ना इथे अजून. अरे किती गोड आहे तुझी बायको. हा ती सुंदर आहे. कशाला तू तिला ओरडतोस? काय रे जा चल तू जाऊन झाडांना पाणी घाल जा. तसंही तुझ्या लाडक्या जानकी वहिनी घरातून गेल्यानंतर झाडं बिचारी सुकली आहे. जा ऐकू नाही आलं. जा म्हटलं ना. हे फक्त बायको समोरच गुरगुरत असतात आणि दादा आणि वहिनी समोर बिगी बिल्ली बनतात. इकडे काय झालं नीट सांग. वय वहिनी मी त्यांच्याकडून तुम्हाला ती सारी म्हणते. ते थोडी येड्यागत वागतात. आता तुम्ही सांगा ना दादा आणि वहिनीला घरी घेऊन आले. मला एकदा बी सांगितलं नाही. आता आमचं घर केवढं या किचन एवढं आमचं घर आहे. इथेच आम्हाला झेपेना आमचा बोजा आणि घेऊन आले तीन माणसांचा ओझा. काय गरज आहे मला सांगा तुम्ही. मी त्यासनी म्हणले की हे समद आता ऐश्वर्या वहिनी बघणार आहे. सगळी सिस्टम त्यांच्या हातात आहे तर त्यांची मर्जी राखा. पण हे एड आमचं ऐकतील तर ना. आता तुम्ही सांगा वहिनी मी काय करू. तुझा नवरा जितका भोळा आहे ना तितकीच तू समजूतदार आहेस बघ. स्मार्ट आहेस. पुढे आता काय करणार? तुझ्या नवऱ्याने त्याच्या लाडक्या दादा वहिनीने तुमच्या घरात आणून ठेवलंय ना. पण एक करू शकतेस तू. काय? मी सांगेन ते करशील. वय तुम्ही सांगाल ना. तुम्ही सांगाल ना तर आत्ताच त्यांचा बाजार उचलते आणि त्यांना घराबाहेर काढते. मी आत्ताच तुला हुशार म्हटलं की नाही. पण हा असा मूर्खपणा नाही करायचा. त्या दोघांना तुझ्याच घरात राहतो. हो मी सांगितलं ना त्यांना तिथेच ठेव. आणि ती लोक काय करताय त्यांच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींवरती नजर ठेव. त्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवायच्या वर्ड टू वर्ड शब्द शब्द. जमेल ना तुला? होय. तुम्ही काळजीच करू नका. या पितळ्याला जरी ऐकायला नाही आलं ना तरी या सगुणाला सगळं ऐकायला येत. आणि ही सगुणा तुम्हाला शब्द आणि शब्द सांगत राहील. आताची लेटेस्ट खबर देऊ का? काय? मी सकाळी घरातून निघताना ऋषिकेश दादा जानकी वहिनींना सांगत होते हे नोकरी शोधायला जाणार आहे म्हणून. येते मी. ऋषिकेश काम शोधायला गेलाय का? ठीक आहे ऋषिकेश तुझं काम मी तमाम करते. मी असेपर्यंत तुला मुळशी मध्ये कोण नोकरी देत ते मी बघते.